अपन फंडामेंटल फोर्सेस बघत होतो त्याच्यामधलं हे जे दुसरं फोर्स आहे ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे ते इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल्स मध्ये प्रेझेंट असतं. इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स मध्ये प्रेझेंट असतं. आणि जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त अट्रॅक्टिव्ह असतं तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे अट्रॅक्टिव्ह ऍज वेल ऍज कसं असणार आहे रिपल्सिव्ह फोर्स असेल. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा स्ट्रॉंगर फोर्स असेल. इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ज्यावेळी या फोर्सची ऍक्शन होते त्यावेळी मॉलेक्युल मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स चेंज होणार आहे. आणि हे डिस्टन्स चेंज झाल्यामुळं जी ऍक्शन होते किंवा हे फोर्स एक्झर्ट केल्यामुळं जी ऍक्शन होणार आहे त्याला रिएक्शन फोर्स त्या इंटर मॉलेक्युल मध्ये त्या मॉलेक्युल्स मध्ये तयार होणार आहे. म्हणजेच हे फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल रिपल्सिव्ह असेल. इट इज बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स. इट इज स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍज वेल ऍज देअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. दीज आर फोर्स ऑफ फ्रिक्शन नॉर्मल रिएक्शन टेन्शन इन स्ट्रिंग कोलिजन फोर्सेस इलॅस्टिक फोर्सेस ऍज वेल ऍज व्हिस्कॉसिटी. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नाऊ नेक्स्ट थर्ड वन इज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता हे जे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे ते सगळ्या फोर्सेसमध्ये स्ट्रॉंगेस्ट फोर्स असेल. हे फोर्स काय असेल स्ट्रॉंगेस्ट फोर्स असेल. आता हे जे फोर्स आहे ते काय करतं तर न्यूक्लियॉन्स न्यूक्लियसमध्ये असणारे जे न्यूक्लियन्स आहेत त्यांना एकत्रित बांधून ठेवणार आहे. इट बाइंड्स द न्यूक्लियॉन्स टुगेदर इनसाइड अ न्यूक्लियस. आणि याची जी रेंज आहे ती रेंज शॉर्ट रेंज असते अँड इट इज लेस दॅन 10^-4 मीटर. 10^-4 मीटर पेक्षा या फोर्सची जी रेंज आहे ती काय असेल कमी असेल. आणि हे जे फोर्सेस आहेत ते चार्ज इनडिपेंडंट असतात म्हणजे चार्जवरती डिपेंड नसतात. त्याच्यानंतरचं लास्ट चौथं जे फोर्स आहे फंडामेंटल फोर्स ते वीक न्यूक्लिअर फोर्स. आता हे जे फोर्स आहे ते सगळ्या फोर्सेसपेक्षा वीक असेल पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा ते वीक नसतं. वीक फोर्स बट नॉट वीक ऍज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट मच वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स याच्यापेक्षा ते वीक असेल पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा ते स्ट्रॉंग असतं म्हणजे त्याच्यापेक्षा वीक नसतं. याची जी रेंज आहे ती 10^-16 मीटर पर्यंत असते. 10^-16 मीटर पर्यंत या वीक न्यूक्लिअर फोर्सची रेंज असते. म्हणजे त्या डिस्टन्स पर्यंत ते काय असेल इफेक्टिव्ह असेल. आणि इथं सब ॲटॉमिक पार्टिकल्स मध्ये त्याचं काय होतं इंट्रॅक्शन होतं. तर हे जे चार फोर्सेस आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स दीज आर फंडामेंटल फोर्सेस. नाऊ नेक्स्ट वी कन्सिडर रिअल अँड स्युडो फोर्सेस. आता रिअल अँड स्युडो फोर्सेस स्युडो म्हणजेच काही वेळेला इमॅजिनरी कन्सिडर केलं जातं बट हिअर वी कन्सिडर दिस इज नॉट अन इमॅजिनरी फोर्स इट इज नॉन रिअल फोर्स. म्हणजे अगोदरचे जे चार फोर्सेस आपण बघितले त्याच्यामध्ये हे इन्क्लूड होत नाही पण हे मेजरेबल असेल हे इमॅजिनरी नसतं किंवा न्यूटन्स लॉ याच्यामध्ये ओबे केले जात नाहीत. आणि हे जे फोर्स आहे ते पहिल्या चार फोर्सेसमध्ये इन्क्लूड होत नाही त्यामुळे याला काय म्हणायचं स्युडो फोर्स. आता याच्यासाठी एक्झाम्पल म्हणजे लिफ्टमध्ये जर आपण असू आणि लिफ्ट ज्यावेळी स्टार्ट होते आणि वरती जात असते त्यावेळी त्याचं जे ऍक्सिलरेशन आहे ते अपवर्ड डायरेक्शनला असेल. When the lift just starts moving up, it accelerates upward. त्याचं जे ऍक्सिलरेशन आहे ते कसं असेल अपवर्ड असेल. आता ज्यावेळी ती वरच्या डायरेक्शनला जात असते त्यावेळी आपल्याला थोडस जडपणा जाणवतो म्हणजे आपलं वेट इन्क्रीज झाल्यासारखं वाटतं. मग जर आपण त्या लिफ्टमध्ये एक वेईंग मशीन ठेवली आणि त्या वेईंग मशीनवरती जर आपण उभा राहिलो
तर लिफ्ट जस्ट स्टार्ट होत असताना किंवा अपर डायरेक्शनला ऍक्सिलरेट होत असताना त्या वेईंग मशीन मध्ये जे वजन आपलं दाखवलं जातं ते आपल्या ऍक्च्युअल वेट पेक्षा वाढल्यासारखं दिसतं. आता जर त्यानंतर लिफ्ट ही युनिफॉर्म वेलॉसिटीनं वरती जात असेल तर त्यावेळी आपल्या वेट मध्ये कोणताही डिफरन्स जाणवत नाही, नो चेंजेस रेकॉर्डेड देअर. पण जर वरती गेल्यानंतर आपल्याला ज्या फ्लोअर पर्यंत जायचं असेल त्या अप्पर फ्लोअरला ती लिफ्ट स्टॉप होत असताना ती लिफ्ट काय होते, डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन ऍक्सिलरेट होते आणि डाऊनवर्ड ऍक्सिलरेट होत असताना वेट जे आहे आपलं ते कमी झाल्यासारखं वाटतं. आणि जर आपण ते वेईंग मशीनने रेकॉर्ड केलं तर ते वेट डिक्रीज झालेलं जाणवतं आणि आपल्याला थोडस हलकं वाटणार आहे. म्हणजे जेव्हा लिफ्ट ही अपर डायरेक्शनने ऍक्सिलरेट होते जस्ट स्टार्ट होत असते तेव्हा वेट इन्क्रीज होतं, ज्यावेळी लिफ्ट स्टॉप होते त्यावेळी डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन होणार आहे आणि त्यावेळी आपल्याला वजन कमी झाल्यासारखं वाटतं आणि लॉस इन वेट इज रेकॉर्डेड इन वेईंग मशीन. आता याच्यावरून आपण हे सांगू शकतो की एक्स्ट्रा अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्सेस इथे ऍक्ट होणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला वजन वाढल्यासारखं किंवा कमी झाल्यासारखं भास होतो. आता हे जे एक्स्ट्रा अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्सेस आहेत त्यांचा एक्झिस्टन्स सांगता येत नाही त्यामुळे त्या फोर्सेसना नॉन रिअल फोर्सेस असं कन्सिडर केलं जातं. आणि हे जे फोर्सेस आहेत ते न्यूटन सेकंड लॉ हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये जो आहे तो इथे टॅली केला जात नाही, ओबे केला जात नाही. आणि हे जे फोर्सेस आहे ते पहिल्या फोर्सेसच्या मध्ये नसल्यामुळं त्या फोर्सेसना काय म्हणतात, स्युडो फोर्सेस किंवा नॉन रिअल फोर्सेस. आणि हे फोर्सेस हे रिअल नसतात. मग ज्यावेळी डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन होतं तेव्हा जे वेट आहे ते वेट डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल, एम जी प्लस. आता हे जे ऍक्सिलरेशन आहे म्हणजे जर आपल्याला न्यूटनचे लॉज ओबे करायचे असतील तर इथं काय केलं जातं, मायनस एम ए म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन ही टर्म जर इथे आपण ऍड केली तर न्यूटनचे जे लॉज आहेत ते इथं ओबे केले जातात. आता जर डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन असेल तर डब्ल्यू इक्वल टू एम जी प्लस इथे काय करायचं, मायनस एम ए ही टर्म त्याच्यामध्ये ऍड करायची. डब्ल्यू इज इक्वल टू मिळेल एम जी मायनस एम ए म्हणजेच इथे जे वेट असेल ऍक्च्युअल त्याच्यामधून एम ए म्हणजे ऍक्सिलरेशन त्या सिस्टीमचं आपण कन्सिडर केलं तर त्यावेळी असणारं फोर्स याच्यामधून मायनस केलं जातं त्यामुळं वेट हे डिक्रीज झाल्यासारखं वाटतं. आता याच्यामध्ये जी आणि ए या दोन्ही डायरेक्शन कशा आहेत, सारख्याच आहेत. जी आणि एच्या डायरेक्शन सारख्या असल्यामुळं इथे काय होणार, डब्ल्यू इज इक्वल टू एम जी मायनस एम ए. आता ज्यावेळी अपवर्ड ऍक्सिलरेशन होतं म्हणजे लिफ्ट जेव्हा वरती जाते त्यावेळी हे जे वेट आहे डब्ल्यू वन इज इक्वल टू एम जी त्याच्यामध्ये आपल्याला मास इंटू ऍक्सिलरेशन ही टर्म ऍड करावी लागेल त्यामुळे एम जी प्लस एम ए इक्वल टू काय होणार, डब्ल्यू. म्हणजेच इथं वेटमध्ये एम ए ही टर्म ऍड झाली आणि त्यामुळे वजन इन्क्रीज झाल्यासारखा भास होतो म्हणजेच देर इज गेन इन वेट ऑर देर इज एक्झिस्टन्स ऑफ सम एक्स्ट्रा डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे जेव्हा अपवर्ड ऍक्सिलरेशन होतं म्हणजे वरती जर लिफ्ट जात असेल तर आपल्याला माहिती आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि त्याच्यामुळं ते एक्स्ट्रा वेट किंवा एक्स्ट्रा फोर्स त्या बॉडीवरती लागतं आणि त्याचं वजन इन्क्रीज होणार. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे कोलिजन्स. आता कोलिजनमध्ये आपण काय म्हणतो, तर ड्युरिंग कोलिजन अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स कम टुगेदर इंटरॅक्ट अँड स्कॅटर इन डिफरंट डायरेक्शन. ज्यावेळी कोलिजन होतं तेव्हा दोन ऑब्जेक्ट हे एकत्र येतात आणि त्याच्यानंतर त्यांचं इंट्रॅक्शन होतं आणि काही वेळानं ते परत वेगवेगळ्या डायरेक्शननी त्यांचा पाथ फॉलो करतात. तर इथे आपण दोन बॉडीज घेतलेल्या आहेत ज्याचं मास आहे एम वन, दुसऱ्या बॉडीचं मास आहे एम टू. एकाची व्हेलॉसिटी आहे यू वन, दुसऱ्याची व्हेलॉसिटी घेतलेली आहे यू टू.
आता जर U1 U2 पेक्षा ग्रेटर असेल तर काही वेळाने काय होतं, तर M1 M2 वरती कोलाइड होणार. म्हणजे इथं त्यांचे इम्पॅक्ट जेव्हा होतं, त्यांचं जे इंट्रॅक्शन होतं, त्यावेळी M1 M2 इथे काय होत आहेत, एकमेकांवरती कोलाइड होत आहेत, एकत्र येतात. म्हणजेच हे M2 M1 वरती फोर्स एक्झर्ट करतं आणि M1 M2 वरती फोर्स एक्झर्ट करणार आहे. जेव्हा M1 M2 वरती फोर्स एक्झर्ट करतं त्यावेळी त्याची डायरेक्शन इथं F21 फोर्स असेल, आणि M2 जेव्हा M1 वरती फोर्स एक्झर्ट करतं तेव्हा त्याची डायरेक्शन इकडं असणार आहे, म्हणजेच F12. आता ज्यावेळी त्यांचं इंट्रॅक्शन होतं, त्या इंट्रॅक्शन नंतर हे दोन्ही मासेस वेगवेगळे होतात, आणि आफ्टर कोलिजन म्हणजे इथं इंट्रॅक्शन झाल्यानंतर कोलिजन नंतर हे मासेस सेपरेट होतात, आणि M1ची डायरेक्शन इकडे असणार आहे आणि M2ची डायरेक्शन जी होती तीच राहील. त्यांच्या व्हेलॉसिटी मात्र M1ची व्हेलॉसिटी V1 असेल आणि M2ची व्हेलॉसिटी V2 असेल. म्हणजे V1 आणि V2 या त्यांच्या काय असतील, फायनल व्हेलॉसिटीज असतील. म्हणजेच इथं काय झालं, ज्यावेळी कोलिजन होण्याच्या अगोदर ही सिच्युएशन असेल, कोलिजनच्या वेळी हे दोन्ही एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतात, आणि कोलिजन नंतर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे, त्यांची जी डायरेक्शन आहे, ती इथं चेंज होते. आता हे जे कोलिजन आहे त्याचे दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे इलॅस्टिक कोलिजन अँड इन इलॅस्टिक कोलिजन. आता इलॅस्टिक कोलिजन आणि इन इलॅस्टिक कोलिजन कोणाला म्हणायचं, तर जर लिनियर मोमेंटम म्हणजे कोलिजनच्या वेळी जर लिनियर मोमेंटम पूर्ण सिस्टीमचं कॉन्स्टंट राहत असेल, तिथं काय होतं, तर लिनियर मोमेंटम नेहमी कॉन्स्टंट राहतं. म्हणजे पी हे लिनियर मोमेंटमसाठी आपण नोटेशन यूज करतो, मास इनटू व्हेलॉसिटी. तर इनिशियल मोमेंटम इक्वल टू काय असेल, फायनल मोमेंटम इन केस ऑफ कोलिजन. पण त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते किंवा काही वेळेला ती कॉन्स्टंट राहत नाही. मग कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते किंवा राहत नाही याच्यावरून याचे दोन टाईप्स आहेत, इलॅस्टिक अँड इन इलॅस्टिक कोलिजन. तर सुरुवातीला आपण बघूया इलॅस्टिक कोलिजन, तर ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पूर्ण सिस्टीमची कॉन्स्टंट राहते त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. इफ कायनेटिक एनर्जी ऑफ एंटायर सिस्टीम इज कॉन्झर्व ड्युरिंग द कोलिजन देन अ कोलिजन इज इलॅस्टिक. त्यावेळी ते कोलिजन हे काय असेल, इलॅस्टिक कोलिजन असेल. म्हणजे समेशन ऑफ म्हणजे टोटल सिस्टीमचं आपण घेतो, टोटल पार्टिकलची कायनेटिक एनर्जी म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल, फायनल कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे इलॅस्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी ही काय राहते, कॉन्स्टंट राहते. पण जर आपण इन इलॅस्टिक कोलिजन कन्सिडर केलं तर इन इलॅस्टिक कोलिजन मध्ये ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी लॉस होते. म्हणजे ज्यावेळी आपण इन इलॅस्टिक कोलिजन कन्सिडर करतो तेव्हा त्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी ही फायनल कायनेटिक एनर्जी पेक्षा मॅक्झिमम असेल. इनिशियल कायनेटिक एनर्जी फायनल पेक्षा मॅक्झिमम असेल. आता जर आपण कोलिजन किंवा एक्सप्लोजन कन्सिडर करत असू, कोलिजन आणि एक्सप्लोजन दोन्ही केसमध्ये लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहतं. पण जसं आपण बघितलं कायनेटिक एनर्जी ही चेंज होते किंवा कॉन्स्टंट राहते, तसंच इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होते. पण जर एक्सप्लोजन असेल तर आपण काय करतो, ते एक्सप्लोजन होण्यासाठी तिथे काहीतरी एनर्जी सप्लाय करतो आणि ती एनर्जी सप्लाय केल्यामुळं फायनल कायनेटिक एनर्जी ही इनिशियल कायनेटिक एनर्जीपेक्षा काय असते, मॅक्झिमम असते. फायनल कायनेटिक एनर्जी ही इनिशियल कायनेटिक एनर्जीपेक्षा मॅक्झिमम असते इन केस ऑफ एक्सप्लोजन. अँड इन केस ऑफ इन इलॅस्टिक कोलिजन इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज ग्रेटर दॅन
फाइनल काइनेटिक एनर्जी।